श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, उत्सवरंग चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, नुकतीच दिपावली हा सण आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला। तसेच दिपावली झाल्यानंतर लगेचच तुळशी विवाह असतो। तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे लग्न। मित्रांनो, आपली संस्कृती ही मानवतेवर प्रेम करणारी आहे, तसेच सृष्टीवर देखील प्रेम करणारी आहे। चराचर स्वैरे व्हावे तशी अपेक्षा ज्ञानदेवाने व्यक्त केली आहे। वनस्पती प्रेम हा एक त्यातील भाग झाला। तुळस ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे। हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे फार महत्त्व वाटते। तुळस आरोग्यदायक वनस्पतीसुद्धा आहे। दारात तुळशी वृंदावन असणे ही हिंदू घर असल्याची महत्त्वाची खूण मानली जाते। अनेकजण तुळशी विवाह हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरा करतात। तुळशीच्या लग्नापर्यंत आपले आकाशदिवे किंवा आपण दिवाळीला जे काही सजावट केली असेल ती तुळशी विवाहापर्यंत तशीच्या तशीच ठेवतात। कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रात तुळशी विवाह करत असतात। यावेळेस विवाहातील सर्व विधीपूर्ण पूजा केली जाते, म्हणजेच लाजा होम, सप्तपदी वगैरे सारे सोपस्कार, विवाह संस्कार करावेत। तुळशी विवाहामुळे घरातील मुलामुलींचे अडलेले विवाह लवकर होतात असे आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेच्या अनुभवातून आढळले आहे। तरी प्रत्येकाने ही सेवा अवश्य करावी। तर मित्रांनो, हे झाले तुळशीचे थोडक्यात महत्त्व। तर आता या तुळशी विवाहामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागतं पूजेसाठी हे आपण पाहूया। तर यासाठी आपल्याला 4 ऊस लागणार आहेत, त्यानंतर बोरे, चिंचा, नागवेलीची पाने, सुपाऱ्या, खारीक, बदाम, तुळशीची कुंडी, फुले, बाळकृष्णाची मूर्ती, हळद, कुंकू, पळी, ताम्हण, फुलपात्र, त्यानंतर अंतरपाटासाठी कपडा, हळकुंड, फराळाचे साहित्य, अष्टगंध, गहू, त्यानंतर अक्षतांसाठी रंगीत तांदूळ, जानवे जोड, लाह्या, तूप इत्यादी साहित्य आपल्याला तुळशी विवाहासाठी लागणार आहे। तर हे झाले तुळशी विवाहासाठी पूजेचे साहित्य। तर आता तुळशीसाठी सौभाग्य अलंकार कोणकोणते? मणी, मंगळसूत्र, जोडवे, विरोदे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्राचा तुकडा वस्त्र म्हणून वधूवरांना हार, घंटा, दर्भ, सप्तपदीसाठी हवन सामुग्री समेदा। त्यानंतर आता पूजेची मांडणी ही कशी करावी? पहिल्यांदा तुळशी कुंडी ही गेरूने किंवा रंगाने रंगवून सुशोभित करावी। त्यानंतर तुळशीभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी। तुळशीच्या चारी बाजूंनी ऊस लावून ऊसाचा मांडव उभारावा। तुळशीसमोर पाटावर तांदुळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवावा। बाळकृष्णाचे तोंड हे पश्चिमेकडे असावे। विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावावी। नंतर दोघांची षोडशोपचारे व पंचोपचारे पूजा करावी। बाळकृष्णाचा अभिषेक करून घ्यावा, त्यानंतर तुळशीचा सुद्धा अभिषेक करावा। त्यानंतर श्रीसूक्त, पुरुष सूक्त म्हणावे। त्यानंतर मंगलाष्टिका म्हणण्याआधी पुण्याहवाचन विधी करावा। हे सक्तीचे नाही, केले तरी चालेल, नाही केले तरी चालेल। त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून उपस्थितांना अक्षदा वाटाव्यात। मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा व उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी, अन्यथा घरातील पतीपत्नीने हे केले तरी चालेल। त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणिमंगळसूत्र, ओटीचे व इतर साहित्य उपवर मुलगा वाहील। मित्रांनो, ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळेअभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पणपर्यंत केला तरी चालतो। तर मित्रांनो, संपूर्ण लग्नपूजाविधी संपन्न झाल्यानंतर आपल्याला एक माळ अशी तुळशीचे मंत्र म्हणायचे आहे, ते म्हणजे ओम ह्रीं क्लीं ए वृंदावने स्वाहा। ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा असे आपल्याला 108 वेळा, म्हणजेच एक माळ असा मंत्र जप करायचा आहे। तुळशी मंत्र पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तुळशीचे स्तोत्रसुद्धा म्हणावयाचे आहे। तर ते तुळशीचे स्तोत्र असे आहे, तुलसी सर्व व्रतानां महापातकनाशिनी अपवर्ग प्रदे देवी वैष्णवानां प्रिय सदा, सत्ते सत्यवती चैव त्रेताया मानवी तथा द्वापारे चावतीर्नासी वृंदात्वम तुलसी कलिहा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे महत्त्व पाहिले, तुळशी विवाहाच्या पूजेचे साहित्य पाहिले,
तुळशी विवाहाच्या पूजनाची मांडणी कशी करावी हे सुद्धा पाहिले. तर मित्रांनो, स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या पुढे गरजू मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलशी जुळून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे साईडच्या घंटी या चिन्हावरती सुद्धा क्लिक करा. म्हणजेच असेच आध्यात्मिक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेचच पोहोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.